राधानगरी तालुक्याचा विकास कशाप्रकारे झाला आहे तो आपण पाहतो आहे. निधी आणला पण कुठे गेला हे समजत नाही. राधानगरी तालुक्याला आमदारपद मिळालं नाही, ते फक्त भुदरगड तालुक्याच्या वाट्याला गेले. मतदारसंघातील कार्यकर्ते जनतेची कसलीही कामे थांबू दिली नाहीत. मतदारसंघातील खुंटलेल्या विकासामुळे लोक माझ्याकडे आशेने पाहत आहेत, त्यामुळे मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी मला एकदा आमदार म्हणून संधी द्या असं भावनिक आवाहन जिल्हा बँकेचे संचालक व महाविकास आघाडीचे नेते AY पाटील यांनी केलं. ते राधानगरी तालुक्यातील तारळे खुर्द येथील जनसंपर्क मेळाव्यात बोलत होते. दरम्यान महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील सर्वच नेते माझ्या पाठीशी आहेत, ते सर्वजण माझ्यावर प्रेम करतात. महाविकास आघाडीकडून मला तिकीट निश्चित आहे, त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागा असंही ते यावेळी म्हणाले. या मेळाव्याला तारळे जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. आता आमदार म्हणून फक्त AY पाटील साहेबच असणार, बदल हवा पण चेहरा नवा अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. AY पाटील साहेब हे सर्वसामान्य माणसांच्या मध्ये रुजणार आहेत, सर्वसामान्य माणसांची कामं करणार आहेत. या राधानगर तालुक्याचा कायापालट जर कोण केला असेल तर AY साहेबांनी केलेला आहे. मग त्यामध्ये ग्रामपंचायतीची कामं असू देत, तालुक्याची कामं असू देत, जिल्ह्याची कामं असू देत, कुठले जिल्हा परिषद मतदारसंघ असतील तर त्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 10 च्या 10 जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये AY पाटील साहेबांनी अक्षरशः आपल्या सगळ्या सीटा त्यांनी निवडून आणलेल्या आहेत. आणि म्हणून सर्वसामान्य लोकांना वाटतं की AY पाटील हे आमदार व्हायला पाहिजे. राधानगरी मतदारसंघात आम्हाला AY पाटील पाहिजे, कारण आमचं आद्य दैवत आहे ते. आता दैवत AY पाटील किंवा आम्हाला दुसरे कोण नको, कारण राधानगर तालुक्याला आम्हाला कोण नाही, आमच्याकडे वाळी कोण नाही. AY साहेब आमचा राधानगर हे पाहिजे, उमेदवार पाहिजे. महाराष्ट्र आघाडीकडून आम्हाला तिकीट मिळायला पाहिजे, महाविश आघाडीकडून आणि मिळेल असं आम्ही हे करतो, अपेक्षा करतो. दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी AY पाटील आणि आमदार प्रकाश आबिटकर यांच्यावरही जोरदार तोफ टाकली. या जनसंपर्क मेळाव्याप्रसंगी बाजार समिती संचालक नेताजी पाटील, शिवाजी पाटील, भोगावती साखर कारखान्याचे माजी संचालक महादेव कोथळकर, संदीप पाटील, अमर पाटील, बिद्रीचे माजी संचालक युवराज वारके, भोगावती साखर कारखान्याचे संचालक मानसिंग पाटील, DB पाटील, माजी पंचायत समिती सभापती दिलीप कांबळे, दीपक पाटील यांच्यासह तारळे जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कालसुद्धा मी विधानसभेच्या निमित्तानं दुधगंगा काठाचा वाळवे मतदारसंघातला एक मेळावा अर्जुनवाडा गावामध्ये घेतला. त्या ठिकाणीसुद्धा आपण काल पाहिला असं उत्स्फूर्त असा प्रतिसाद कार्यकर्त्यांनी लोकांनी त्या ठिकाणी दिला. त्याच पद्धतीनं आज भोगावती काठाला राशीम येथे पिरळ या गावाचा मेळावा आज तारळे खुर्द या ठिकाणी घेतला. या ठिकाणीसुद्धा लोकांनी उत्स्फूर्तपणानं हा मेळावा पार पडला. लोक अतिशय चांगल्या पद्धतीने लोक या ठिकाणीसुद्धा जमले होते. लोकांनी अतिशय मनापासून मला या ठिकाणी पाठाकार करण्याचा निर्णय घेतला असे आजच्या मेळाव्यानंसुद्धा मला दिसते. आता विकास पर्वावर काय बोलणार का मी किंवा काय बोलत नाही. सगळा मतदारसंघ त्यांचा विकास पर्व बघायला लागले, काय विकास केला आहे, काय त्याबद्दल बोलावं, त्याबद्दल काय काय सांगावं ते थोडंच आहे. म्हणजे सांगायलासुद्धा वेळ अपुरा पडेल एवढा मोठा विकास पर्व त्यांनी केलेला आहे. निधी आणला म्हणतात, कुठे गेलाय, काय गेलाय याचा पत्ता त्यांनाच नाही. केलेल्या कामांचा दर्जा बघितला तर तो सांगण्यापलीकडे आहे. अशा पद्धतीने विकास केला हा मतदारसंघ सगळं जाणून आहे. मला खात्री आहे की यावेळचा शाश्वत चेहरा म्हणून माझ्याकडं लोक बघतायत. लोकांची अपेक्षा आहे की AY पाटील या मतदारसंघाचा 2024 आमदार व्हावा. निश्चितपणानं माझी खात्री आई इथलाही या सगळ्या गोष्टीची आमची सगळ्यांची प्रार्थना ऐकल आणि मला 2024 आमदार मला केल्याशिवाय राहणार नाही अशी मला स्वतःला खात्री झालेली आहे.